ಕ್ಷಣಿ ವಾಡೇ ಕುಣಿ ಅಪುಲ ಹೇ ವೇಡಜೆ ಸ್ವಪ್ನ ತುನಿ ಸಪದ ದಿಸತಾನ ಲಪಿತ ಹಸತಾನ ರುಸುತ ಸರಳವರ ಉರುತ Oh sir, oh don't worry, don't worry. Yes sir, oh मी करतो तुम्हाला नाही काही चेंजेस एक्सपेक्टेड आहेत ते आले आले मी तुम्हाला सांगतो. या आई अपडेट यू. ओके सर, बाय बाय. या आर्यन टप लवकर, शायल झाला उशीर होतोय ना. चल लवकर आटप, चल ब्रेड पण खायचं आहे अजून. बाबा काय मच काय पटकन ब्रेकफास्ट संपव, मला काम आहे ना इथे. आर्यन प्लीज हा कर दूध त्या कॉन्फ्लेक्स मध्ये घाल, पटकन पटकन पटकन. चला चला संपवा. आर्यन तू भूक पण नाही घातलीस, लवकर बसा इकडे. चला चला लवकर. सर टाय कुठे आहे? टेबलवर आहे. टेबलवर काय करतोय? घालायचा नाही का तू? ब्रेकफास्ट पण नाही संपवलायस अजून. लवकर बूट घाल. अटक काय झोप आली? झोप काय आली? बस तिकडे चल, लवकर ब्रेकफास्ट संपायचं, दूध घे आवा तेवढं आणि तो ब्रेड संपव. नुपूर नुपूर माझी झोप मोड करण्यासाठी तुझा आरडाओरडा पुरेसा आहे. काय झालं? मी त्याचा ब्रेकफास्ट, माझा ब्रेकफास्ट, माझं काम सगळं एकटा करतोय तिकडे. जरा झोपा काढण्यापेक्षा येऊन मदत कर ना. सगळं काम एकटाच करतोयस ना? एकटाच करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. नुपूर नुपूर काय चाललंय तुझं? मी एकटा इथे नवऱ्याशी दोन शब्द धड नाही बोलताय. हो नवरा पती परमेश्वर, तू जे काम एकटे एकटे करतोयस ना त्या कामासाठी मोलकरणीची नाही तर बेबी सिटरची गरज असते. या सगळ्या कामांसाठी बायको नसते. तुझ्यामुळे कोणी टिकता का इथे? गेल्या वर्षभरात 5 जणी सोडून गेले आणि मी फक्त काम शेअर कर असं म्हणतोय. शेअर कर, तू एकटी काम कर असं नाही सांगत आहे तुला. अरे यार प्रतीम, मला झोपू दे ना नीट. सकाळ सकाळ तुझी किटकिट. मला ऑफिसमध्ये काम आहे, आज प्रेझेंटेशन आहे मला, मला यायला उशीर होईल. प्लीज आर्यनला ऍटलीस्ट शाळेतनं घेऊन येशील? आज माझी रियुनियनची पार्टी आहे, मी दुपारीच निघणार आहे आणि रात्री परत घरी येईन की नाही माहित हॅलो आई. आज काय झालं?
काय झालं म्हणजे? म्हणजे काही झालं नाही म्हणून फोन केलायस का? आई प्लीज एक काम होतं. बोला. मला आज ऑफिस मध्ये खूप काम आहे, एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन सबमिट करायचं, मला घरी यायला उशीर होईल. तू प्लीज आर्यनला शाळेत घेऊन येशील? म्हणजे नुपूर जाऊ शकली असती पण तिला खरंच आज बरं नाहीये. हो ना? किंवा मूड नाहीये, किंवा मैत्रिणीकडे गेली आणि तिकडेच काहीतरी काम निघालं म्हणून तिथेच राहणार आहे. आईकडे जाणार आहे स्वतःच्या. किती अजून तू खोटी कारण सांगणार आहेस? मला की नाही सारखं सारखं बोलायला आवडत नाही. परत परत तेच तेच घडूनही तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये की नुपूर ही तुझ्यासाठी आणि आर्यनसाठी योग्य नाहीये. तर मग आई प्लीज, तू आता पुन्हा पुन्हा मला माझ्या चुका सांगणार आहेस का? प्लीज मला सांग, तुला आर्यनला शाळेतून आणायला जमणार आहे का? नाही. एक रिक्वेस्ट आहे. एखादी चांगली रिस्पॉन्सिबल आया किंवा बेबी सिटर असेल आर्यनसाठी तर प्लीज मला सांगशील? बघते आणि कळवते तुला. थँक्स. थँक्स. बॅग घेऊन ये. तुमचं नाव काय म्हणालात? शिल्पा यशवंते. शिल्पा यशवंते. याआधी काही कामाचा एक्सपिरियन्स? फारसं असं काही नाही. मी तिकडे गावी होते ना नगरजवळ, तिकडे कोणी नाही म्हणून मावशीने इकडे बोलवून घेतलं. ती ही एकटीच असते, मी आले सोबतीला. शिवाय मला ना इकडे कोर्स करायचा आहे. घरात कमावणारं कोणी नाही म्हणून थोडी गरज आहे. तुम्ही शिकायचं म्हणत होतात? कम्प्युटरचा एखादा कोर्स करीन म्हणते. दॅट्स नाईस. आर्यन ना? हिरो. नाव सांगा. आर्यन. हे आर्यन. बस शाळेची तयारी वाटत. तू एवढी पुस्तकं नेतोस शाळेत? तुला एक जादू बघायची. जादू जो टाय आहे ना, ह्याचीही शेपटी आहे. ही आपण तुझ्या गळ्यात बांधायची. माहितीये कशी? टाय टाय फिस अशी. हे बघ हा, टाय टाय फिस. केली की नाही पटकन जादू? टाय टाय फिस. टाय टाय फिस. व्हेरी गुड. हे बघ किती छान दिसतोय आर्यन. इतकी पुस्तकं नाहीची तुला? चला आपण आता तुझं दप्तर भरूया. काय म्हणायचं? टाय टाय फिस. टाय टाय फिस. टाय टाय फिस. टाय टाय फिस. काय चाललंय आरडाओरडा या घरात? 2 मिनिटं झोपू देणार आहे का तुम्ही मला या घरात? कोण आहेस ग तू आणि इथे काय करतेस? नुपूर ही आर्यनची नवीन बेबी सिटर आहे. हॅलो मॅम. हॅलो मॅम. बर कुठे सापडली रे ही तुला? ते जाऊ दे. तुम्ही आधी आरडाओरडा बंद करा. आतमध्ये डोकं उठतंय माझं. हॅलो. काय सांगतोस खरंच? कधी?
अरे काय सांग मम्मा, आज आम्ही टाय टाय पीस केलं माहितीये. तू एकटाच खेळ आर्यन, जा. मम्मा प्लीज आर्यन. अजून एक जादू दाखवू. हे बघ, ही जी माझी बोट आहेत ना, यांचे मी दोन पीसेस करणार आहे. वन टू टाय टाय पीस. तुलाही करायचं. हे बघ असं धर. वन टू अँड टाय टाय. ये तुला पण आलं. हे अजून एक मॅजिक. अरे पण जादू शिकायच्या आधी ब्रेकफास्ट करावा लागतो. आर्यननी केलाय का ब्रेकफास्ट? असं कसं चालेल? गुड बॉयस ना. ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट केल्यानंतर पण खूप मॅजिक करायचा. अरे खूप मॅजिक. मी तुला दाखवते ना ट्रिक्स. वाव, ऑरेंज ज्यूस. तुला आवडतो ऑरेंज ज्यूस? हो. गुड बॉय. चलो. थँक्स. चल 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 चल, लवकर लवकर. व्हेरी गुड. अरे मला काहीच दिसत नाहीये. हा चालेल. अरे चालेल, थांब. आज ना मी तुला हरवणारच. ते नंतर कळेल. अच्छा. अरे सर, हे काय? ऑफकोर्स मोबाईल आहे तुझ्यासाठी. का? तू आता आर्यन बरोबर असतेस, त्याला शाळेत सोडायला जातेस, आणायला जातेस. काही इमर्जन्सी असेल तर तुला कॉन्टॅक्ट कसं करायचं? घे. नाही पण सर, हे कशाला? तुझ्यासाठी म्हणून नाही, आर्यनसाठी म्हणून. थँक यू. हा सर, सांगा, लिहून घेते. एक मोठं पॅकेट कॉर्नफ्लेक्स. ओके. पोहे. बर. हा हा. आणि ते एक पायनॅपल ज्यूसचं पॅकेट आहे. पॅकेट कशाला? नुसताच अननस आणते ना, घरीच करते मस्त ज्यूस. सगळं काय बाहेरून आणायचं? बरं, हरकत नाही, पण ऍटलीस्ट त्याच्यावरती खेळणी मिळतात ना, ती घेऊन ये, नाहीतर तो रुसून बसेल. डोंट वरी सर, त्याची व्यवस्था मी ऑलरेडी केली आहे. सेम टू सेम तशीच खेळणी नाही का दुकानात मिळतात? मी बघून ठेवली आहे, घेऊन येईन मी. थँक्स. तू खरंच ग्रेट आहे. ह्यात ग्रेट काय सर? बरं, एनिवे मी जरा कामात आहे, मी संध्याकाळी येतो. ओके. आणि बाय द वे, तू आर्यनला संध्याकाळी तूच घेऊन येणार आहेस ना? हो आणेन की. पण तुम्ही उशिरा येणार आहात का? हा कदाचित, कारण थोडासा जास्त कामात आहे. ओके. का गं?
नाही म्हणजे तसं थांबायला ना आर्यन सोबत आणि आज कोणता खेळ खेळायचा ह्याचं प्लॅनिंग करून ठेवते. आजकाल त्याला ना दररोज नवीन खेळ लागतो. करा करा प्लॅनिंग करा एन्जॉय. मी येतो संध्याकाळी. ओके चलो कामाला लागतो. बाय. ठीक आहे. हो रे बाबा पोचते मी. तुला तर तेच हवं असतं नेहमी. हो पोचते मी अर्ध्या तासात पोचते. थोडासा धीर दे. मला तयारी करू दे ना प्लीज. येस येस येस. बाय बेबी. बाय बाय बाय. इथे काय करतेस ग मॅम? चहा. चहा? तू आर्यनची बेबी सिटर आहेस की मोलकरीण? नाही ते मला वाटलं. काय वाटलं तुला? इथे जास्त काम केल्याने मी तुला जास्त पगार देणार आहे असं काही होणार नाहीये. आणि थोडी तरी लाज बाळग. दुसऱ्यांच्या बेडरूम मध्ये असं घुसतात का? चल चहा ठेवण निघित ना. सॉरी. जास्त शहाणपणा करायची गरज नाही. जेवढी कामं दिले तेवढीच कामं करायची. निघा आता. शिल्पा सर सॉरी. ओके तू अजून इथेच? आर्यनला अभ्यासाला बसवलं. घरात कोणीच नव्हतं म्हणून थांबले. पण मग किचन मध्ये काय करतेस? जरा फ्रीज आवरत होते त्यात ना काल. ए तुझं काम नाहीये शिल्पा. आपल्या स्वयंपाकाच्या बाई सकाळी येतात ते करतील ना. तू फक्त आर्यनची काळजी घ्यायची. दुसरं काही करायचं नाही. असू दे ना सर. मला आवडतं घरात काम करायला. पण तुला घरी जायला उशीर नाही होत? नाही घरी मावशी नाहीये. मामाकडे गेलीये म्हणून. ठीक. ओके कॉफी पिणार? कॉफी ठीक आहे आता करते. माझ्या हातची कॉफी प्यायची. चलो. नाही नाही सर तुम्ही दमून भागून आलात. असू द्या ना मी करते. अरे तू काय काम करत नाहीस का काय? नाही म्हणजे मी कामाला जातो पैसे कमवतो म्हणजे तू काम करतच नाहीस असं होत नाही ना. तूही घराची काळजी घेतेस आर्यनची काळजी घेतेस आणि प्लीज तू कितीही आव आणलास ना तरी दिवसभर काम करून तू नक्की थकलेली आहेस ना. सो प्लीज रिलॅक्स. ओके सर ऐका ना. कॉफी. सर ते काय? कॉफीसाठी नाही का? इकडे. जड आहे. सर असू द्या ना मी करते. तुम्ही बाहेर बस. सांगितलं तुला. रिलॅक्स. एक मिनिट एक मिनिट एक. चला चला सर. चला 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 मी चला. चल सर मी करते ना. मी सांगतोय बस. ऐका ना माझं. बस सिट देअर. ओके आलो.
यस आणि ही माझी स्पेशल कॉफी प्रतिम स्पेशल कॉफी खरं सांगू कॉफी पिताना ना सॉरी आणि थँक यू मूडला मॅच नाही करत सर अशी कॉफी ना मी कधीच नाही प्यायली थँक्स आताच कोणीतरी म्हणालं होतं की कॉफी पिताना थँक यू वगैरे मॅच नाही करत नाही ते थँक यू माझ्या कॉफीला अप्रिशिएट केल्याबद्दल आणि आर्यनशी इतक्या लवकर मैत्री केल्याबद्दल सगळ्यांना नाही जमत ते काय सर कसला गोड आहे आर्यन अगदी तुमच्यासारखं म्हणजे आर्यनशी तर कोणाशीही मैत्री होईल लहान मुलांना अजून काय हवं सर त्यांच्याशी प्रेमाने वागायचं बस तसं प्रेमाने वागणं सगळ्यांनाच जमलं असतं तर किती बरं झालं असतं ना माझा भाऊ होता सर दिनू माझ्याहून 5 वर्षांनी लहान तो झाला ना तेव्हा मी इतकी खुश होते जणू काही आईला नाही मलाच बाळ झाले अशी वागायचे त्याच्याशी तो जेव्हा 4 वर्षाचा होता ना तेव्हा त्याला खूप ताप आला गेलाच तो आमचे आई बाबा काही शिकलेले नाही काय करावं त्यांना सुचलंच नाही आणि तो गेला माझी ना ती प्रेम करण्याची भूक तशीच राहिली म्हणून ना मला लहान मुलं खूप आवडतात काय ना आपल्या आर्यनला बघितलं ना की त्याचीच आठवण येते मग बाय द वे तू तुला पुढे शिकायचंय असं म्हणत होतीस हो शिक्षण नसल्यामुळे आमच्याकडे काय झालं ऐकलत ना तुम्ही म्हणून ना मला कम्प्युटर शिकायचं दॅट्स नाईस क्या हो काय झालं नुपुर काय करतेस तू कॉलेजमध्ये नाही होता पण आता मुलगा आहे आपल्याला एक त्याच्यावर काय संस्कार होतील विचार मुलगा कुठे आहे मुलगा कुठे आहे मला तरी ते कुणीच दिसत नाही मला फक्त कॉफी दिसते बाळ स्वतःला पूर पूर था नुपूर ऐक माझं नुपूर Thank you.
का वागतेस अशी? काय वागतेस अशी? आर्यनचा विचार कर ना जरा. ए का करू मी तुझा आणि आर्यनचा विचार का करू? माझा विचार कोणी गेला होता का? मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. तू मला म्हणाली होतीस आपण एकत्र राहूयात, तू सांगितलं होतंस. तीच मोठी चूक झाली माझी, माती घालली मी. तू तू जबरदस्ती केलीस ना म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. जबरदस्ती केली मी? अगं माझी आई मला आई आई दर वेळेला तुझी आई आपल्या दोघांच्या मध्ये येत असते. तू तोंडावर सांभाळून बोल. बरोबर बोलतेय मी. ए मला आता तूही नकोय आणि आर्यनही नकोय. मला माझं आयुष्य जगायचंय, मला स्पेस हवे, कुणी नकोय मला. नाही तवयात लग्न केलं, नाही तवयात बाळ जन्माला घातलं, उद्ध्वस्त केलं मी माझं आयुष्य. मला आता कुणीही नकोय, कुणी नकोय मला. कुणी नकोय? कुणी नकोय तुला? काय फक्त फक्त बोर झालीस म्हणून घराबाहेर असतेस रात्रात्र? सांग ना. म्हणजे इथे थांबतेस ना तेवढ्या वेळ तिथे थांबण्याची गरज नाही. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबलीस ना तरी चालेल. पगार पण जास्त देणार आहेत म्हणे, 15,000. म्हणजे इथल्यापेक्षा 3,000 जास्त. कळतंय ना 3,000 म्हणजे? आणि त्या मालकीनबाई पण घरात जास्त वेळ थांबणार नाहीये, म्हणजे तीही कटकट नाही. शिल्पा, अगं मी काय बोलतीये, लक्ष कुठे आहे तुझं? काय काय ग मावशी? काय मावशी काय, हे बघ मी म्हणते हे काम आत्ता सोड आणि शर्माजींकडची नोकरी पकड, चांगली आहे. पण का? पण का म्हणजे मी एवढ्या वेळ जे काय बोलले ते कळलंच नाही तुला? हे बघ चांगला पगार आहे तुला इथे. मावशी, आमच्या मॅडम आहेत ना, त्या ना त्या काही बरोबर नाही. म्हणजे त्यांचं ना बाहेर म्हणजे जाऊ दे. तू झोप आता, तुला सकाळी लवकर उठायचं ना. मी झोपते, मला सकाळी आर्यनकडे जायचं. आर्यनचा विचार कर ना जरा. ए का करू मी तुझा आणि आर्यनचा विचार का करू? माझा विचार कोणी गेला होता का? मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. तू मला म्हणाली होतीस आपण एकत्र राहूयात, तू सांगितलं होतंस. तीच मोठी चूक झाली माझी, माती घालली मी. तू जबरदस्ती केलीस ना म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. हॅलो सर. हॅलो शिल्पा. बोला सर. नाही सॉरी, चुकून कॉल लागला. इट्स ओके सर, सॉरी कशाला? काय नाही, रिअली सॉरी. काय झालं सर? नाही ते आपलं असंच. बोला ना. असंच म्हणजे यू नो इट सर. इट्स ओके, जे काही आहे ना ते ठीक होणार आहे. सगळं सगळं
एकदम छान होणार लवकरच. मला काही कळत नाहीये यार. अच्छा ती का वागते असं? दिवसेंदिवस आमचं नातं पूर्ण बिघडत चाललंय. बिलीव मी, आधी आधी नव्हतं असं. काय करू ना तिचं मला मला खरंच कळत नाहीये. सर कळतंय मला तुम्ही काय म्हणताय ते, पण म्हणाले ना तुम्हाला मी सगळं ठीक होणार आहे. झोपा आता शांतपणे, जास्त विचार नका करू. गुड नाईट. गुड नाईट. चहा. काय आई साहेब, आज तुम्ही चक्क इकडे? येते रे कधी कधी. तुझ्या बायकोच्या गोष्टी जरी नाही आवडल्या ना, तरी तुझ्यासाठी आणि आर्यनसाठी यावंच लागत. आई प्लीज. मी आलेच. समजूतदार आहे मुलगी. नुपूर कुठे? बाहेर गेली. बाहेर कुठे? तुला उकरून काढायचा का मुद्दा? असेल कुठेतरी. तुला कल्पना आहे का लोक तिच्याविषयी काय काय बोलतात ते? लोक बाहेर काय बोलतात ते मला प्लीज सांगू नको सर. त्यांना उद्योग असतात का धड? आणि शी इज अ मॉडर्न लेडी. आर्यनच्या जन्माच्या आधीपासून ती कॉर्पोरेट जॉब करत होती. तिला आहेत पुरुष मित्र, त्यात गैर काय आहे? लोकांना बोलायला तंत्र नसतंच ना. निदान तू तरी सोडू नकोस. तुला कळतंय तुझ्या बोलण्यात काहीही तथ्य नाहीये. ते काय नाही, किती वर्षापासून सांगते तुला मी, तिला डिवोर्स दे. आई प्लीज. प्लीज काय प्लीज? तू लग्न केलंस तेव्हाही मला मान्य नव्हती ती, आणि आताही नाही. तुम्ही दोघींनी सगळ्या चुकांचं खापर माझ्याच डोक्यावर फोडायचं ठरवलंय का? आणि झालं ते झालं ना, आता केलं लग्न. तू पुन्हा पुन्हा तेच तेच उकरून का काढतेस? आणि तुला वाटतंय ना तसा डिवोर्स बाजारात विकत मिळत नाही, आणि त्याचा आर्यनवर काय परिणाम होईल असा विचार केलाय का कधी? सगळ्यांना ना स्वतःची पडली, आर्यन बद्दल कुणाला पडलेलं नाही. आर्यनच्या नावाखाली पळपुटेपणा करतोयस तू. त्या नुपूर सोबत तुझं आयुष्य तू वाया घालू नकोस. तिला डिवोर्स दे, आणि जी आर्यनला प्रेम देऊ शकेल अशा एखाद्या समजूतदार जबाबदार मुलीशी लग्न कर. माझं ऐक रे प्लीज. कसं होणार आहे तुझं, तुझं तुलाच माहित. आज तरी त्या बाईसाहेब घरी आल्या म्हणजे मिळवलं. बास. आर्यनचा विचार कर ना जरा. का करू मी तुझा आणि आर्यनचा विचार का करू? माझा विचार कोणी गेला होता का? मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. तू जबरदस्ती केलीस ना, म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. तुला कल्पना आहे का लोक तिच्याविषयी काय काय बोलतात ते? हा जो तुझा आदर्शवाद आहे ना, तो समजून घ्यायला समोरची व्यक्ती सुद्धा तशीच लायकीची असावी लागते. म्हटलं किती वर्षापासून सांगते तुला मी, तिला डिवोर्स दे.
थँक्स. अरे कुठे नेतोयस मला? अरे ये तर उघड मी डोळे. नाही काय सरप्राईज आहे. बस उघड खाली व. अया लॅपटॉप कोणी आणला तुला? मी दिलाय. आणि आर्यनसाठी नाहीये, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. पण कशाला उगाच मला? आणि काय रे आर्यन, तुला एक दिवस सिक्रेट सांभाळून ठेवता येत नाही. सॉरी. बघ ना उडून. सर. अगं उडून बघ. छान आहे. ओपन तर करून बघ. सर हे काय? ऍडव्हान्स कम्प्युटरचा कोर्स आहे. तुझी ऍडमिशन ऑलरेडी झालेली आहे आणि संध्याकाळचा टायमिंग, सो इथलं काम संपवून तू कम्फर्टेबली जाऊ शकशील. सर हे म्हणजे? सर हे सगळं कशाला? माझ्यासाठी कोणी काही घेण्याची सवय नाहीये मला. हे यासाठी की तू आर्यनला एवढं प्रेम देतेस, त्याची काळजी घेतेस. प्लीज प्लीज नको. बरं मग आपण एक काम करू, मग हा लॅपटॉप आपण एक बोनस समजू आणि त्या कम्प्युटर कोर्सचे पैसे मी तुझ्या पगारातनं कापून घेईन. वाव. वावा. बेबी सीटरला लॅपटॉप गिफ्ट. वा प्रतिम सर वा. इथे बेबी सीटरला तुम्ही लॅपटॉप गिफ्ट करताय आणि स्वतःच्या बायकोकडे ढुंकूनही बघत नाही. नुपूर. नुपूर. काय बोललीस तू बाहेर? हा बायको बायको सारखी वागलीस का कधी? कुठे गेली होतीस आता? हा सांग ना. हेच हेच बघायचं होतं मला. टिपिकल पुरुष. टिपिकल पुरुष आहेस तू. बाई म्हणजे काय प्रॉपर्टी वाटली का तुला? मी कुठेही जाईल, तुला काय करायचं आहे? माइंड युअर लँग्वेज नुपूर. आपल्याला एक मुलगा आहे, त्याला आपली गरज आहे याचं थोडं तरी भान ठेव ना. परत परत तीच वैताग आले मला या सगळ्यांचा. काय झालं बाळा? भांडायचं असेल तर नवीन मुद्दे तरी काढ. कशाची? त्या दोघांची. असं नाही बोलायचं. आई बाबा आहेत ना ते तुझे. पण ते नेहमीच असं करतात. असं नाही बोलायचं आणि घाबरायचं नाही. मी आहे ना तुझ्या बरोबर. मी आहे. बरं हरकत नाही, पण ऍटलीस्ट त्याच्यावरती खेळणी मिळतात ना ती घेऊन, नाही तर तो रुसून जातो. कोण मुलगा? कुठे कुठे? मला तर इथं कोणच दिसत आहे. आर्यन काय झालं बाळा? भीती वाटते.
हो रे बाबा, पोसतीये मी. येस येस येस, बाय बेबी, बाय बाय.